पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होणार असं राज्यमंत्री सांगतायत, पण प्रत्यक्ष असं शासकीय दरबारात कुठेही नोंद नाहीये. मंत्री चुकीच्या वल्गना करतायत असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. संजय जगताप यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी भाषणातून सरकारवर टीका केली. आतापर्यंत युतीच्या वतीनं घेण्यात आलेल्या सभांमधून मुख्यमंत्री पवार साहेबांच्या वर बोलताना दिसतायत. त्यांनी विकास न केल्यामुळे विकासाचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाहीये. गावातून 370 कलम विषय सांगितलं जातंय, मात्र लोक त्यांना आमच्या कर्ज माफीचं काय झालं हे विचारताना दिसतायत असंही त्या म्हणाल्या. शासनाच्या माध्यमातून झालं की तुम्ही हातवरती करावेत, आणि ज्यांच्या गावामध्ये नाही झाली त्यांनी हातवरती करावेत. मला पत्रकार बंधूंना मला हेच दाखवायचं, मग शेतकरी गेले कुठं, ते सारेकडचे कंपनी गेले कुठं, 600-700 किलोमीटर ते रोड गेले कुठं, आणि हा सगळा भ्रष्टाचार, हा सगळा तिहेरा त्या ठिकाणी आपण आज माती मिळवला पाहिजे. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, आदरणीय ताईंना आपल्या सर्वांना ऐकायचं. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायला आलो. आणि तो मनाने खूप सरळ आणि प्रांजळ आहे असं वाटलं असेल कदाचित. आणि एक गोष्ट मी जाहीरपणे कबूल करते, त्याची कदाचित हेडलाईन येईल, ते फक्त ते कर्तृत्वाकडून निवडून नाही आले, आपण पण एका मताने कष्ट केले नाही म्हणून अनेक वेळा ते निवडून आलेले. त्याच्यामुळे मला एक बदल यावेळेस मोठा दिसतोय की इथे बसू दे किंवा तिथे बसू दे, संघर्ष यावेळेस दोन्ही जागेवर आहेत. त्याच्यामुळे 24 तारखेला गुलाल खेळायला आपल्याला सगळ्यांना मला एक सांगा, आजचा जो कल आहे लोकांचा याच्या संदर्भात काय सांगा? जो पुरंदरमध्ये आज पुरंदरमध्ये अतिशय चांगला माहोल आहे, आणि माझा विश्वास आहे की आघाडीचे उमेदवार संजय यश स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जे ते काम करतील आणि केलेलं आहे.